नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देतात. काल त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. आपल्यासोबत आता कैलास घाडगे पाटील आहेत. त्यातच आज उस्मानाबाद तालुक्यातील लासुना या ठिकाणी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. आपण थेट संवाद साधूयात. आता तुमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि उस्मानाबाद तालुक्यातील लासुना या ठिकाणी शेतकऱ्याने आत्महत्या केली. काय सांगाल? खरं तर आता तुम्ही जे सांगताय, मला पण दुपारी माहिती मिळाली की लासुन्यात एका शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. ही खूपच दुर्दैवी आणि वेदनादायी गोष्ट आहे. आपल्याला माहीत आहे की जून महिन्यापासून आपल्या जिल्ह्यात जवळपास म्हणजे आजची धरून 40 आत्महत्या झाल्यात आणि कुणी कुठलाही शेतकरी असं काही हाऊ म्हणजे विनाकारण आत्महत्या करत नाही. त्याच्यामागं त्याच्या काहीतरी अडचणी असतात आणि आपण बघतोय की या खरीप हंगामामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गोगलगाय, येलो मोजॅक, कोडमाशी ह्या वेगवेगळ्या संकटाचा सामना शेतकरी करत आलेला आहे आणि आता पीक काढणीला खूप कुठं आलो होतो तर ते सुद्धा शेवटच्या परतीच्या पावसानं ते पण वाहून गेलेलं आहे. अशा वेळेस शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहेत आणि अशा अडचणीच्या काळात शासनानं शेतकऱ्यांना मदत करणं, धीर देणं हे गरजेचं होतं. पण दुर्दैवानं शासनाकडनं तसं झालं नाही. तरी आपल्या माध्यमातून माझी शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कुणीही खचून जाऊ नका. अडचणी येत जरी आल्या तरी आपण मनाचा धीर खचून न खचून देता आपण त्या संकटाचा धैर्याने सामना करू आपण सगळे मिळून. आणि आपल्या जे हक्काचे पैसे आहेत, आपले विमा असेल, आपलं अनुदान असेल, ते मिळवण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ठामपणे इथं बसलेलो आहे आणि ते आपल्याला मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करीन. परंतु मला आपल्याला आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की आपण कुणीही धीर खचून न देता असा कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये अशी मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करायची. आता एक शेवटचा प्रश्न आहे की प्रशासनानं काय, प्रशासनाची काय भूमिका आता सध्या तुम्ही उपोषण करताय, कोणी अधिकारी वगैरे काय भेटले किंवा त्यांची काय भूमिका आहे आजचं काय म्हणजे आजची काय परिस्थिती आहे? प्रशासनाचे अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. त्यांना काही ते कंपनीला यादी मागत होते. मी त्यांना सांगितलं कंपनीला यादी मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे किती लोकांनी विमा भरला आहे, त्यातले किती लोक वंचित राहिलेत त्यांची यादी तुम्ही त्यांना द्या आणि या लोकांना आणि एवढ्या लोकांना एवढे पैसे तुम्ही देणं बंधनकारक आहे कंपनीला कळवा तुम्ही त्यांच्याकडनं यादी मागवण्यापेक्षा. आणि कंपनीनं जी यादी दिली त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, त्या यादी परिपूर्ण नाही आहे, त्यामुळे बरेच शेतकरी वंचित राहू शकतात. आणि ज्यांची यादीत नावं आहेत ती सुद्धा नावात त्यांनी जेवढं क्षेत्राचा विमा उतरला तेवढं सगळं क्षेत्र त्यात घेतलेलं नाही, त्यामुळे ही जी कंपनीने यादी दिलेली आहे ही अन्यायकारक आणि खूप अपुरी आहे. तर माझं म्हणणं आहे की प्रशासनानंच वंचित राहिला सर्व शेतकऱ्यांची यादी, त्यांचं क्षेत्र जेवढं त्यांनी विमा संरक्षित केलेलं आहे तेवढं क्षेत्र आणि 18,000 प्रति हेक्टरप्रमाणे किती कॅल्क्युलेशन होतं तेवढं सगळं कंपनीला कळवावं आणि तेवढे पैसे कंपनी किती दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्क करेल हे त्या कंपनीला विचारावं. तुमचं उपोषण चालूच राहणार आहे? हो, निश्चित चालू आहे. नक्कीच. आता जोपर्यंत प्रशासनिक कंपनीकडून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत आमदार कैलास घाडगे पाटील यांचं उपोषण सुरू असल्याचं सुरू राहणार असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता याच्या पाठीमागची आणखी मी दुसरी बाजू दाखवणार आहे तुम्हाला. तर आता तोपर्यंत जर तुम्ही चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.